जाळीत गुंतलेल्या काळविटाला दिले जीवदान। जगद्गुरु तुकोबारा योगा ग्रुपचे शर्थीचे प्रयत्न। अहमदपूर पासून जवळ असलेल्या मरशिवनी गावच्या शिवारात सुहास कल्याणी यांच्या शेतामध्ये लावलेल्या जाळीत काळविटाची शिंगे अडकल्याने जगद्गुरु तुकोबारा योगा ग्रुपच्या सदस्यांनी या काळविटाचे प्राण वाचून त्याला जीवदान दिले। प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील व विकास कराड हे दोघे फिरत असताना हे काळविट अडकल्याचे त्यांना दिसले। ते किती वेळापासून स्वतःला वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते माहीत नाही, परंतु या जीवाला जर वाचविले नसते तर आजूबाजूला असलेल्या कुत्र्याने त्याचा फडशा मात्र नक्कीच पाडला असता। शेतकरी चव्हाण यांनी हातात विळा घेऊन एक एक नायलनचा धागा कापून जाळी कापल्यावरही ते एवढे निस्तब्ध झाले होते की उठून पळायला तयार नव्हते। अजूनही आपण गुंतून आहोत की काय असे कदाचित त्याला वाटत होते। त्याची हालचाल कुठलीच होत नव्हती। त्याला पाठीमागून आधार देत उठवण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता ते नजरेच्या पल्याड झाले। या मुख्या जीवाला वाचविण्यासाठी जगद्गुरु तुकोबारा योगा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील, सदस्य विकास कराड, प्राध्यापक रेशमाजी केंद्रे, प्राध्यापक धोनीराम कुंभारे, ॲडव्होकेट जगदीश पौळ, राजकुमार पौळ, सोपान मुलुमवाड, रमेश चव्हाण, अविनाश चव्हाण, अमित चव्हाण या सर्व मित्र परिवारांनी या काळविटाला जीवदान दिले। आपण पाहत होता दीपज्योती पब्लिसिटी।